राम राम मित्रांनो, मी माणिकराव दळवी तुमचं पुन्हा एकदा आपल्या मर्द मराठा या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। पा हे आमचे एका मित्राची माड आहेत, माडाचे म्हणजे नारळाची झाड आहेत आणि त्यांचं घर आहे आणि यांचं नाव आहे तात्या सारंग। हे शिवसेनेमध्ये मुंबईमध्ये शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आहेत। आता यांच्या माडांमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे पा, या ठिकाणी एक ॲटोमॅटिक मशीन बसवलेली आहे, पाच दर दिवसातून 5 वेळा या ठिकाणी पाणी सुरू होतं आणि साधारणपणे 3 मिनटं या पाईपमधून पाणी येतं आणि हे समोर जे ओलं दिसतं आहे ते पाहिजे त्यातून पाणी आलेलं आहे। आता ह्या माडांवरती पा, हे तुम्हाला सगळं दिसत असेल कशी झाडांची परिस्थिती झालेली आहे, म्हणजे माडाच्या पातींची परिस्थिती कशी आहे ती तुम्हाला दिसत असेल। आता ह्याला हा एक रोग आहे आणि ह्याच्यामुळे काय होतं की प्रकाश संश्लेषण माडांचं म्हणजे झाडांचं व्यवस्थित होत नाही आणि तात्याने कुठेतरी माझा व्हिडिओ बघितला होता माडांच्या संदर्भात। माझ्याकडे ते रत्नागिरीवाले जे आले होते आमच्याकडे माडांच्या बागेत भेट द्यायला, त्यावेळी कदाचित व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ फाटक यांनी मला वाटतं पाठवला असेल, तो चॅनलवरती नव्हता परंतु प्रायव्हेट व्हिडिओ केलेला होता त्यामुळे मी तो का चॅनलवरती पाठवण्याचा प्रश्न आला नव्हता। आणि तो फाटक यांनी तो पाठवलेला व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी व्हायरल झाला आणि त्यात आता ही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर दादाने मला फोन करून विचारलं की माडांसाठी काय करता येईल। आता त्यांचे इथे 7-8 साधारणपणे 1-7-8 माड आहेत, त्याबद्दल आपण नारळाची झाड आहेत आमच्याकडे कोकणामध्ये माडाला नारळाला माड म्हणतात। आता हे सगळे दिसत आहे तुम्हाला एक परिस्थिती झावळ्यांची काय झालेली आहे ती, हा एक रोग आहे आणि ह्याच्यावरती वास्तविक फवारणी करणं गरजेचं आहे परंतु इथं कोण राहत नसल्यामुळे शक्य नाही तात्यांना ते फवारणी करणं। परंतु जर वेळ मिळाला आणि कधीतरी प्रयत्न केला समजा सवड जर मिळाली तर निश्चित याला ह्या माडांवरती पण काहीतरी उपाय करणार, म्हणजे त्या ह्या जो रोग आहे ह्याला घालवण्यासाठी। तिथपर्यंत पाहूया आपण दत्ताराम गाडी कायम माझ्यासोबत असतो तो आज या ठिकाणी माडाची तळी करण्यासाठी मी त्याला मुद्दाम घेऊन आलो आहे कारण काय आहे आज थोडे आंबे आज काढायचे नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्याला घेऊन आलो आहे। आता या ठिकाणी पहा या जमिनीमध्ये वाळवी पण भरपूर आहे, ही तुम्हाला दिसत असेल वाळवी फिरताना ही वळवळते वाळवी। ही पा ही वाळवी वळवळते, आता ही वाळवी काय करते हे सगळ्यांना माहिती आहे वाळवीचा किती त्रास होतो तो। आता वाळवी मारण्यासाठी बरेचसे उपाय आहेत वाळवी मारण्यासाठी परंतु आपल्या माझ्याकडे सर्वात जालिम उपाय म्हणजे काय की फिप्रोनिल नावाचं जे मार्केटमध्ये औषध येतं फिप्रोनिल वापरायचं जेणेकरून वाळवीचा नायनाट होतो। आता बरेचसे म्हणतील की हे रासायनिक आहे परंतु त्याला इलाज नाही कारण ऑर्गॅनिक करायला जर गेलो तर कदाचित माडाची ही जी मुळं आहेत ही मुळं वाळवी खाऊ शकते। आणि एक लक्षात ठेवा वाळवी ही कायम म्हणजे सुकलेली मुळं खाते, आता ज्या ठिकाणाहून मरायला सुरुवात होईल त्या ठिकाणाहून ते खायला सुरुवात करणार आणि त्याच्यामुळे ते वाळवी त्रासदायक आहे आणि ते त्याला मी निश्चित त्याचा नायनाट करणार त्या वाळवीचा। आता या ठिकाणी पण दाखवतो पा या झाडाला कीड लागली होती आणि मला वाटतं दात्याने काहीतरी उपाय करून ती कीड काढलेली आहे आणि हे झाड आता वरती गेलं आहे परंतु वाचलं आहे। आता ह्याच्यासाठी ते भुंगे पकडण्यासाठी म्हणजे हे जे भुंगे होल पाडतात ते भुंगे पकडण्यासाठी मी ट्रॅपची शिफारस करतो
आज माझ्याकडे अवेलेबल ट्रॅप नाही आणि त्याच्यामुळे आधी पहिला ती जुजबी तयारी करणार, म्हणजे प्रथम उपचार करणार आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचे ट्रीटमेंट नंतर करणार. आता ह्याच्यात पाय इथली ती गंमत सांगतो पा. आता ह्याला खालती जो भाग दिसतो आहे ना ह्याला हंडी म्हणतात. म्हणजे हा जो एरिया आहे हा फुगलेला असणं गरजेचं आहे, म्हणजे झाडाचा बुंदा. आता इथे झालं आहे कसं, हा बुंदा थोडा कमी फुगलेला आहे, त्याच्यानंतर इथेपर्यंत आवळ झाला आहे एकदम कमी आहे, त्याच्यानंतर परत इथे थोडा फुगला आहे आणि हा इथे परत कमी आहे. असंतुलित वाढ आहे आणि ह्याला संतुलित करायचं आहे. ह्या प्रत्येक माडांमध्ये अशीच गोष्ट आहे आणि तेच सरळ करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आता मी हे सगळं सरळ करायचा, म्हणजे झाड व्यवस्थित करायचा प्रयत्न करतो आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की एक एक झाड जगू. आम्ही प्रत्येकाला सांगतो की प्रत्येक माणसाने वर्षाला एक तरी झाड लावा. आता आमच्याकडे पहा, कोकणामध्ये जो हायवे झाला आहे मेगा हायवे, या मेगा हायवेमध्ये 200-300 वर्षापूर्वीची झाडं तोडली गेलीत आणि ती तोडलेली झाडं तोडल्यामुळे होतं आहे काय की तापमान वाढतं, हे सर्वांना माहिती आहे. आता ते वाढलेलं तापमान कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी आपण पण त्याच्यात थोडासा हातभार लावणं गरजेचं आहे आणि म्हणून तापमान कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे की दरवर्षी एक तरी झाड लावून एक तरी झाड जगवलं पाहिजे. झाडं लावताना खास करून बाहेरून इम्पोर्ट केलेली झाडं तुम्ही लावू नका. लावायची झाली तर वड आहे, वड आहे किंवा कडुलिंब आहे, आपली जी जुनी झाडं आहेत, मंदा हे असू दे, तर तुमचा कडुलिंब तर झाला, वड, कडुलिंब, परत पारिजातकाचं झाड आहे, अशी जी जुनी झाडं आहेत ती झाडं लावा. आणि जर तुम्हाला उत्पन्न घ्यायचं असेल तर मग आंबा, काजू, नारळ अशी झाडं लावा. नारळाला तर तुम्हाला माहिती आहे कल्पवृक्ष म्हणतात. बरेचसे असे वृक्ष आहेत की ज्यांची नावं पण माहीत नाहीत. आता अर्जुन नावाचा एक वृक्ष आहे, आयुर्वेदात त्याला खूप महत्त्व आहे, तो लावा शक्यतो. चंदन मिळाला तर चंदन लावा. पण एक तरी झाड लावा आणि एक तरी झाड जगवा वर्षाला. आता त्यात तोच प्रयत्न चालू आहे माझा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी या अभंगाप्रमाणे आम्ही जसं वेळ मिळेल तसं मी प्रयत्न करत असतो. आता हा पा, या ठिकाणी पण किडा लागलेला आहे या माडाला आणि हा पण माडना साफ करून घेणार आहे मी. दत्तारामला सांगणार हा माड साफ करून टाक पूर्ण आणि ह्याला जगवायचा प्रयत्न करणार आहे. वरती पा, याची सूक अशी खराब झाली आहे, परंतु प्रयत्न करून बघणार काय होत आहे ते. आणि प्रयत्न अंती परमेश्वर. तिथपर्यंत तुम्हाला आता हे खणता खणता ना एक तुम्हाला माझ्या हातावरती दिसत येईल हा गांडूळ नाही आहे, ह्याला गांडूळ म्हणत नाही, त्याला गांडूळ म्हणत नाही, त्याला आमच्याकडे दुतोंड म्हणतात. ते दोन्ही बाजून चालतं आणि प्रत्येक ठिकाणी त्याला नावं वेगळी आहेत. काय काय ना त्याला मांडूळ म्हणतात आणि याची स्मगलिंग होते. आणि अशी एक अंधश्रद्धा आहे की ह्या त्या मांडूळाचं वजन किंवा त्या दुतोंड्याचं वजन साधारणपणे 1-2 किलोच्या वरती जर असलं तर त्याच्यावरती एक तांत्रिक विद्या केली आहे त्यांनी, पैशाचा पाऊस पडतो. मध्ये हे फॅड भरपूर होतं आणि ही अशा अंधश्रद्धा करणारे लोक आज पण भारतामध्ये आहेत, आज पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. पण यात मला काय तथ्य वाटत नाही, परंतु मला एक मात्र 100% माहिती आहे, त्या जीवांपासून पाऊस पडतो ही गोष्ट मात्र मी नाकारू शकत नाही. कारण हे जीव सतत जमिनीत खालतीवरती करत असतात आणि थोडेसे कीटक वगैरे खाण्याचं काम करतात, त्यामुळे साहजिकच आहे शेतकऱ्यांना त्याची मदत होते आणि त्या दृष्टीने पाऊस पडतो. परंतु असे तांत्रिक विद्या करून पाऊस पडतो की नाही पडतो हे मला माहिती नाही. आणि त्यामुळे असल्या भूलतापांना बळी पडू नका. आता तात्यांच्या या माडामध्ये ते आपल्याला ते दुतोंडा मिळाला होता, म्हणजे मांडूळ मिळाला होता. आता बऱ्याच दिवशी आम्ही ही एका बाजूची बाग आता हे साफ करून झालेली आहे.
मित्रांनो, या चॅनलला तुम्ही जसं आतापर्यंत भरभरून प्रतिसाद दिला तसंच प्रतिसाद प्रेम देत देत राहा. तुम्ही स्वतः व्हिडिओ पहा आणि महत्त्वाचं म्हणजे हे स्किप न करता व्हिडिओ पहा, म्हणजे पुढे ढकल न ढकलता व्हिडिओ पहा आणि त्यात करून तुम्हाला असं काय काय नवीन नवीन त्यामध्ये माहिती मिळत जाईल. आजची खास म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की मी आज तुम्हाला तो एक एक नवीनच जीव दाखवला आमच्याकडचा. आमच्याकडे कोकणात किरकोळ किरकोळ हे अजून अजून आजही अस्तित्व आहे त्यांचं. आता असे जीव जपा ज्यांना मारू नका, किंवा असल्या जर म्हणजे वेगळ्या वाईट शक्ती वाईट विचारांचा त्याचा कोण वापर करत असेल तर ते तुम्ही निदर्शनास आणून द्या, एक प्राणीमित्र म्हणून जगा, एवढंच तुम्हाला आज सांगतो. आणि हे जे व्हिडिओ आहेत हे तुम्ही शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती होईल जर माडांचे काही प्रॉब्लेम असतील कोणाचे. जसे आता पाहिलं की मला ते आमचे रत्नागिरीचे फाटक आले होते, त्यांच्याबरोबर दोन तीन एक ते सात आठ जण मित्रांची टीम आली होती, वेंगुर्ल्यावरून आले होते, मालवणवरून येत आहेत. आता त्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. कोणाला जर अशा समस्या असतील तर तुम्ही बिंदास माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, शक्यतो एवढी माझ्या वेळात वेळ काढून तुम्हाला मदत करण्याचा मी प्रयत्न करेन. तात्याची आता बाग आम्ही तयार करण्याचा प्रयत्न म्हणजे हातीच घेतलेला विषय तो बाग तयार झाल्यानंतर पुन्हा आम्ही हे संपूर्ण झाल्यानंतर ती एक चार पाच महिन्यांनी बाग कशी दिसते याचा देखील व्हिडिओ तयार करून पाठवीन. म्हणजे हात कंगन को आरसी क्या और पडेल की कुपारसी क्या हे मी कायम म्हणत असतो ते तुम्हाला सिद्ध होईल. आणि मित्रांनो एकच सांगतो पुन्हा एकदा की शेतकऱ्याचा जर पैसा पैसा वाचला तर आपला भारत देश सुखी व्हायला वेळ लागणार नाही. त्याचप्रकारे हे जसं मी सांगतोय त्याचप्रकारे आपण वागण्याचा देखील प्रयत्न करूया, शेतकऱ्यांना मदत करा, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.